नुकताच 69वा फिल्मफेअर 2024 पार पडला. यंदा पुरस्कार सोहळ्यात अॅनिमल आणि ट्वेल्थ फेल या चित्रपटांनी बाजी मारली. या पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षक आणि कलाकार आतुरतेने वाट पाहत असतात. तसेच या सोहळ्यामध्ये अनेक गमतीदार किस्से देखील घडतात आणि ते सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. असाच एक किस्सा यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात देखील झाला, पण ही गंमत नाही तर गंभीर बाब आहे. मागील काही दिवसांपासून अॅनिमल या सिनेमामुळे चर्चेतील अभिनेता म्हणजे रणबीर कपूर. आजपर्यंत आपण अनेकदा रणबीरला स्पष्टपणे बोलताना पाहिलं. त्याने आतापर्यंत अनेकदा करण जोहरला सगळ्यांसमोर फटकारले आहे. अशातच नुकताच पार पडलेल्या फिल्मफेअर 2024 मध्ये पुन्हा एकदा दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. करण जोहर आणि आयुष्मान खुराना या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करत होते. त्यावेळी तो रणबीरला म्हणाला, रणबीरच करू शकतो, रणबीरच करणार आणि रणबीरला केलं पाहिजे, रणबीरने आमची मदत केली पाहिजे. यावर संतापून रणबीर म्हणाला, सुनाई दे रहा है, बहरा नहीं हूँ. त्यामुळे आयुष्मान आणि करण घाबरले. तर हा नक्की वादच आहे की या दोघांमध्ये गंमत सुरू होती हे कळणं कठीण आहे. तर तुम्हाला काय वाटतं, हा खरंच वाद असेल की गंमत, हे कमेंट करून नक्की सांगा.